एबीसी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. ए हा बीच्या दुप्पट काम करतो आणि सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो, तर एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न. पर्याय दर्शवले नाही लेकरांनो, लक्ष द्या. इथं बी आणि इथं सी माना. इथं कार्यक्षमतेचं काय हो गुणोत्तर ए हा बीच्या दुप्पट काम करतो, म्हणजे जर बीची कार्यक्षमता 1 तर ए हा बीच्या दुप्पट काम करतो, 1/2. एच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर 2, बीच्या कार्यक्षमतेचं गुणोत्तर 1. आता सी हा ए आणि बी या दोघांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो. दोघांचं एकत्रित काम अर्थात 2 + 1 = 3. सी हा ए आणि बी दोघांच्या एकत्रित कामाच्या 1/3 काम करतो अशा पद्धतीची ही लेकरांनो मांडणी. इथं 3 ला 3 कटले 1. सीचं कार्यक्षमतेचं गुणोत्तर 1, बीचं 1, एचं 2. उदाहरणार्थ कामाचे एकूण भाग 12 होत. एबीसी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, त्या कामाचे एकूण भाग उदाहरणार्थ 12. मग आता 12 दिवसात एकूण कामाच्या ए हा किती काम करतो, बी हा किती काम करतो, सी हा किती काम करतो याचा शोध घेण्यासाठी इथं त्यांच्या गुणोत्तरासोबत चलपद यक्ष वापरा आणि ही सर्व गुणोत्तर अधिक स्वरूपात इथं मांडा. समोर हे कामाचे एकूण भाग 12, ही बेरीज 4x. लेकरांनो समोर कामाचे हे एकूण भाग 12, एक्सला व्यक्त करा. 12 कडे जातानी 4 भागिला x = हा इन्न गेलेला भाग, एक्सची किंमत 3 भाग. मिळाल्या एक्सची किंमत त्यांच्या कार्यक्षमतेच्या गुणोत्तरात ठेवा. जसं की 1 × 3 = 3 भाग. इथं 1 × 3 = 3 भाग. इथं 2 × 3 = 3 × 2 = 6 भाग. ए बी सी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, कामाचे एकूण भाग 12. 12 दिवसात प्रत्येकानं केलेलं काम. सीनं 12 दिवसात एकूण कामाचे 3 भाग एवढं काम केलं. बीनं 12 दिवसात एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम केलं. तर एनं 12 दिवसात एकूण कामाच्या 6 भाग एवढं काम केलं. लेकरांनो लक्ष द्या. प्रश्न: एकटा सी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल? गणिताच्या उत्तरापर्यंत जायचं कसं सर? लक्ष द्या.
इथं भाग मांडा, इथं दिवस मांडा, एकटाशी ते काम स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न आहे सर। एकटाशी एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम 12 दिवसात करतो, लक्ष द्या। एकटाशी हा एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम 12 दिवसात करतो, मग इथं भागाच्या ठिकाणी 3, इथं दिवसाच्या ठिकाणी 12। सी हा एकूण कामाच्या 3 भाग एवढं काम 12 दिवसात करताना दिसतो। मग इथं प्रश्न असा विचारा की कामाचे भाग 12 पूर्ण करण्यासाठी सीला लागणारा वेळ किती? त्रैराशिक पद्धतीनं 3 5 गुणाकार, 12 चा 12 सोबत छेदस्थाने 3 समोर हा प्रश्न। 3 चूक 12 आता 4 गुणिला 12 अर्थात 12 चूक 48 दिवस, हे या प्रश्नाचं उत्तर। अर्थात सी स्वतंत्रपणे ते काम 48 दिवसात पूर्ण करेल, हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आहे। मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते। ओके, काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल। ओके।